इताडीची स्पर्धा सुरू आहे आणि इताडी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच राकेश दिगाडकर साहेब यांना आपण सन्मानित करतोय. अभिमन्यू पाटील त्यांना तर भगवान बाबू पाटील या स्पर्धेचे आयोजक हे पाहू शकता आपण. मायेचे उबदार श्वाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा मोमेंटो आपण पाहतोय. या मोमेंटोमध्ये आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज आहेत. धन्यवाद राकेशजी दिगाडकर, कॉंग्रॅच्युलेशन आणि अभिनंदन सुद्धा तुम्हाला आम्ही करतोय. पुढील वाटचालीसाठी देतोय शुभेच्छा. त्यानंतर मदन पाटील इताडेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. आपण या ठिकाणी आला असाल तर विनंती आहे आपण मंचावर येऊन विराजमान व्हा. त्याचबरोबर सचिन रामजी पाटील इताडे आपणास देखील विनंती असेल. त्याचबरोबर निवृत्ती पाटील आपण संपर्क साधायचा आहे निवृत्ती पाटील. तर जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. दुसऱ्या फेरीमधील हा दुसरा सामना आपण पाहणार आहोत. संजय स्पोर्ट्स सावध आणि त्यांच्या विरोधात संघ असेल आई गावदेवी बापगाव. आणखी एका महत्त्वाच्या मॅचला आपण सुरुवात करतोय. अगदी चुरशीची मॅच होईल हे शक्यता वर्तवण्यात येत आहे, कारण दोन्ही खूप संतुलित संघ आहेत आई गावदेवी बापगाव आणि संजय स्पोर्ट्स सावध. पहिल्या फेरीमध्ये दोन्ही संघांनी अगदी दिमागदार पद्धतीनं विजय मिळवलेला आहे, मात्र आता दुसऱ्या फेरीमध्ये एकमेकांच्या समोर हे दोन्ही संघ उभे ठाकलेले आहेत. आणि समीर, आपण बघतोय की सकाळपासून क्रिकेट रसिकांचा देखील चांगला प्रतिसाद या स्पर्धेला मिळत आहे. मैदानाच्या आजूबाजूला आपल्याला खूप मोठ्या संख्येनं क्रिकेट रसिक पाहायला मिळत आहेत. सध्या स्क्रीनवर भावपूर्ण श्रद्धांजलीचा हा बॅनर आहे. स्वर्गीय जयेश पाटील, स्वर्गीय बारकूबाई बाबू पाटील आणि स्वर्गीय सूरज पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देत आहोत. या लाडक्या व्यक्ती आपल्यातून निघून गेलेल्या आहेत, त्यांच्या आठवणी येथे जिवंत ठेवल्या जात आहेत. बीबी स्पोर्ट्स इताडे आणि आदरणीय भगवान बाबू पाटील साहेबांच्या माध्यमातून जाऊयात मॅचच्या दिशेनं. सलामीचे फलंदाज सावध संघाकडून कैलास आणि निखिल आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि पहिल्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज ओमकार. पहिला बॉल यॉर्करचा प्रयत्न होता, परंतु डाव्या एष्टीच्या बाहेरचा हा बॉल आहे. दिशा भरकटलेला चेंडू, वाईट घोषित केला आहे पंचांनी. मित्रांनो, यानंतर दोन संघांमध्ये ड्रॉ केला जाणार आहे. चालू सामन्यातील विजेता संघ आणि ओम इलेवन किरवली अशा दोन चिठ्ठ्या आहेत, ज्यामध्ये एक संघ थेट आजच्या दिवसाच्या शेवटच्या सामन्यामध्ये क्वालिफाई होईल आणि एका संघाला जय हनुमान चौधरपाडा संघाविरुद्ध खेळावं लागणार आहे. जोरदार अपील अँड यस इज गॉन लेग बिफोर विकेट. चुकीच्या फटक्याची निवड, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता इष्टांच्या रुखानं, त्याला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला कैलासनं आणि अगदी इष्टांच्या मधोमध तो सापडला गेलाय. पहिला गडीबाद बघा. या ठिकाणी आम्ही ड्रॉ करणार आहोत. दोन्ही संघांचे 12 प्रतिनिधी कॉम्बॉक्समध्ये उपस्थित आहेत. फक्त ओम इलेवन किरवली संघाचे संघनायक आपण यायचं आहे. राकेश दिगाडकर आहेत या ठिकाणी. थँक्यू. जी चिठ्ठी सर्वप्रथम उचलली जाईल तो संघ आजच्या दिवसाच्या शेवटच्या मॅचसाठी क्वालिफाय करेल, अर्थात क्वार्टर फायनलसाठी. आणि उर्वरित संघाचा सामना असेल जय हनुमान चौधरपाडा संघाविरुद्ध, जी पुढची मॅच असेल. तर अभिमन्यू पाटील साहेबांच्या शुभहस्ते आपण चिठ्ठी काढतोय. हा संघ क्वार्टर फायनलमध्ये असेल. विजेता संघ, क्या बात आहे, डबल धमाका असणार आहे चालू असलेली मॅच. आणि उर्वरित जो संघ आहे आपण बघतोय ओम इलेवन किरवली, त्यांना फाईट करावी लागणार आहे जय हनुमान चौधरपाडा संघाविरुद्ध. म्हणजेच पुढचा सामना जय हनुमान चौधरपाडा विपक्ष ओम इलेवन किरवली. इनिंग्स नंतर आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉससाठी यायचा आहे. नवीन बॅट्समन किरण पाटील ग्लान्स करण्याचा प्रयत्न, ओ शॉर्ट फाईन लेगला चूक घडली आहे, बॉल ट्रॅव्हल होतोय, डीप फाईन लेगचा वेध घेतोय आणि बॉल सीमा पार. धावा मिळतील 4, हा चौकार, लेग बायचा इशारा आपल्याला बघायला मिळाली. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षकानं चुकी केली आणि चुकीला माफी नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. आपण पाहिलं तर छोट्या छोट्या चुका तुम्हाला फार महागात पडत असतात. 4 धावा इथे प्राप्त झाल्या, धावसंख्या 4 धावेने पुढे सरकत असताना आपण पाहतोय 5 वर. किरण पाटील बॅटिंग करण्यासाठी आले, गंगाराम तिसकर
साहेबांचं देखील या ठिकाणी शुभाग बनवतोय. बोलर ओमकार पुन्हा तयार होतोय ओव्हर द विकेटनं. अकू टप्प्याचा बॉल पंच करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, कव्हर पॉइंटला जजमेंट चांगली होती मात्र कॅच तिथे पकडता आली नाहीये. ही चूक मी म्हणेल फार मागात पडेल. किरण पाटीलला जीवनदान मिळालंय. चांगली फलंदाजी सध्याच्या आपण हंगामाचा 17 विचार केला तर किरण पाटीलकडनं पाहायला मिळाली आहे आणि त्याला अशा प्रकारचं जीवनदान देणं मी म्हणेल फार मागात पडू शकतं टीम बापगावला. थोडासा क्लोज टू द बॉडी हा फटका खेळण्याचा प्रयत्न पंच करायचा होता, कव्हरच्या वरून खरं तर खेळण्याचा प्रयत्न होता मात्र मिसटाईम स्ट्रोक पाहायला मिळाला. यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू आहे परंतु दिशा भरकटली गेली आहे. हा दुसरा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त एक धाव आत्तापर्यंत बॅटने आली आहे आणि इतर 6 धावा हे अवांतरच्या स्वरूपात खर्च करण्यात आलेले आहेत, 2 वाईटच्या स्वरूपात आणि 4 धावा लेग बाईटच्या स्वरूपात. 7 धावा धावफलकावर आहेत. किरण पाटीलला जे जीवनदान मिळालंय ते फार महागात पडू शकतंय असं वाटतंय बापगाव संघासाठी. यावेळेस आखो टप्प्याचा बॉल होक केलाय, इनफील्डच्या वरून बॉल चाललाय अतिशय वेगानं बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर ऑन साईडला सीमारेषा पलीकडे, धावा मिळतील 4. हा येतोय चौकार. खराब लेंथ होती, खराब लाईन होती आणि त्याचा फायदा मात्र फलंदाजानं उचललाय. चांगली फलंदाजी निखिल करतोय. 4 धावेच्या साह्यानं आता स्कोर पुढे सरकत असताना फलकावरती अकरा धावा, 11 ऑन अबाउट. चांगली फलंदाजी आता निखिल सध्याच्या घडीला करतोय पाव आपल्यामध्ये. हा बॉल पुढे एकदा शफल झाले होते, ऑफस्टिकच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. लाईन कुठे ना कुठे मी म्हणेल ओमकार सातत्याने लेग स्टिकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतोय. चुकीची लाईन संबोधली जाते टेनिस क्रिकेटमध्ये, कोणत्याही फॉर्मॅट असू द्या, मग लेदर क्रिकेट असू द्या किंवा टेनिस क्रिकेट असू द्या, ही लाईन चुकीची गोलंदाजासाठी मानली जाते. यावेळेस बापरे बाप काय बॉल उसळलाय, टेक ऑफ केलाय चेंडूनं. जसा रनवेवर आपण विमान बघत असतो टेक ऑफ करत असताना तसाच बॉल अचानकपणे उसळलाय, अक्षरशः भंभेरी उडाली फलंदाजाची. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंचांनी केलाय. पण या अगोदरचे बरेचसे चेंडू आपण बघितलेत की त्याने डाव्या एष्टीकडे टाकण्याचा प्रयत्न केलाय. इन स्विंगिंग चेंडू जास्त टाकण्यावर भर दिला गेलाय आणि त्यामुळेच थोडी दिशाहीन गोलंदाजी देखील पाहायला मिळाली आहे. ऑल लिडिंग एच, बॉल हवेत उंच उडालाय, कव्हरचा फिल्डर चेंडू खाली, स्वतः संघ नायक जजमेंट चुकलंय, झेल जज करता आला नाही. धावचीची देखील संधी आहे, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती मात्र निशाणा देखील चुकतोय. जीवदान मिळतंय, एकाच चेंडूवर 2 जीवदानं मिळालेली आहेत फलंदाज निखिलला आणि 2 धावा देखील मिळत आहेत. संघाची धावसंख्या 1-14. खराब क्षेत्ररक्षण, सुमार दर्जाची फिल्डिंग आपल्याला बघायला मिळाली आहे. या अगोदर किरणला देखील जीवदान मिळालं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर निखिलला सुद्धा जीवदान तिथे मिळालं. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा पाहतोय. चांगली सुरुवात, जबरदस्त स्टार्ट मी म्हणेल या ठिकाणी पाहायला मिळाले बॅटिंग करत असताना टीम सावधला. चालू हंगामाचा विचार केला तर आतापर्यंत 3 चषकांवरती सावध संघानं नाव कोरलंय, अव्वल स्थानावरती हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बीबी स्पोर्ट्स इताडे संघाचे खेळाडू निवृत्ती पाटील आपल्याला विनंती आहे, आपण त्वरित व्यासपीठाकडे यायचं आहे. निवृत्ती पाटील 14 धावा धावफलकावर. या समीर सुरुवात चांगली आहे धावांच्या बाबतीत आपण बघायला गेलो तर, एक महत्त्वाचा गडी जरूर त्यांनी गमावलाय पण ह्या 14 धावांमध्ये बऱ्याचशा अवांतर धावा देखील आहेत. गोलंदाजाने देखील चूक केली आणि क्षेत्रक्षणाची विशेषता साथ मिळाली नाही ओमकारला पहिल्या षटकामध्ये. हो जरूर, ज्याप्रमाणे फिल्डिंगची 7 हवी होती ती 7 मात्र मिळत नाही आहे. आणि अजय जी आपण पहिले सध्याच्या घडीला दोन्ही बॅटर्स SA ह्या ब्रँडचे आता बॅट घेऊन उतरलेत. खरं तर ब्रँड ॲम्बेसेडर या विभागामध्ये SA भरपूर आहेत आणि या विभागामध्येच नव्हे तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आता सोपान तिसकर हे नावसुद्धा फार चर्चेचं राहिलं आहे आणि या स्पर्धेसाठी देखील त्यांचं विशेष सहकार्य आहे. SA ब्रँडची बॅट बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटसाठी आपण देणार आहोत सोपान तिसकर यांचं, त्यासाठी फार मोलाचं सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे, त्यांचं सौजन्य लाभलेलं आहे. आणि आणखी एक विशेष बाब म्हणजे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटसाठी देखील त्यांनी शूज दिलेले आहेत, तर त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करीत आहोत बीबी स्पोर्ट्स इताडे संघाच्या वतीने. या विभागामध्ये नेहमीच त्यांचं अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये महत्त्वाचं योगदान असतं. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय सुनील. पहिलाच बॉल लोबो फुल टॉस वर घेऊन स्वीप केलाय गॅप मधनं, बॉल मात्र जात असताना सीमा पार. हा येतोय चौकार. खरं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले होते मात्र ग्राउंड मधनं अनएक्सपेक्टेड बाउन्स तिथे मिळाला. एक चेंडू तिथून क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं उडून गेला 4 धावेंसाठी. स्लाइटली तिकडे आपण बघतोय आउटफील्ड वर खाली आहे
आणि याचं भान ठेवूनच क्षेत्ररक्षण फिल्डर्सना करावं लागणार आहे. जरूर थोडासा ऑकवर्ड बाउन्स होता, मात्र चेंडू अडवणं गरजेचं होतं. फार मोठी स्पर्धा तुम्ही खेळत आहात आणि स्पर्धेच्या स्टँडर्डनुसार तुमच्या क्षेत्ररक्षणाची उंची देखील तेवढीच पाहिजे. तर चांगला स्टँडर्ड क्रिकेट प्रत्येक खेळाडूला खेळावं लागणार आहे, तेव्हाच तुमचा संघ पुढे जाणार आहे. आत्तापर्यंत जे क्षेत्ररक्षण आपण बघितलं आहे ते निश्चित रूपानं सुमार दर्जाचं राहिलं आहे. मात्र एक चांगला फटका किरणच्या बॅटमधून आला आहे. पुढचा बॉल सामना करेल किरण. पुन्हा एकदा फुल टॉस आहे. यावेळेस फिल्डर भरपूर दूर दिसतोय. पुन्हा एकदा फिल्डरला बीट करून बॉल सीमारेषा पलीकडे. आणखी एक चौकार. खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. वारंवार डाव्या स्टिकवर फुल टॉस येतात. दिवसभर जर तुम्ही अशा लेंथवर गोलंदाजी कराल तर मी म्हणेल दिवसभर स्वीप पाहायला मिळतील, ज्याप्रमाणे किरण बॅटिंग करतोय. अगदी गोलंदाजाच्या फक्त वेगाचा वापर केला जातोय, जास्त जोरानं खेळण्याचा प्रयत्न होत नाही आहे. टायमिंग चांगलं साधलं जात आहे किरणकडून. आणि विशेषतः आपण बघतोय की उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ऑन साईडला जी आउटफील्ड आहे ती थोडी खालच्या बाजूनेच आहे. तिकडे जेव्हा बॉल ट्रॅव्हल होतो तेव्हा चेंडूचा वेग अधिकाधिक होत असतो आणि त्यामुळेच तिकडे फिल्डरला जास्त संधी देखील मिळत नसते. यावेळेस प्लेसमेंट देखील चांगलं होतं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा बॉल पाठवलाय किरण पाटीलनं. बॅक टू बॅक दोन चौकार आलेत किरणच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या वेगानं पुढे सरसावते, जाऊन पोहोचले 22 या आकड्यावर. हळूहळू आता जसजसं आपण इव्हनिंग सेशनमध्ये जाऊ तसतसं मी म्हणेल प्रेक्षक फार मोठ्या प्रमाणात या मैदानावर येत असतात आणि हळूहळू तर प्रेक्षक यायला लागलेत. सामना देखील तितकासा चांगला रंगतोय मैदानाच्या आत. सुनील तयार ओव्हर द विकेट ना. हा चेंडू पुढा एकदा खरं तर स्लॉग स्वीप करायचा होता, मात्र इथे लेंथ मिळाली ज्या लेंथच्या शोधात होता. बॉल आता वेगानं सरकतोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पाठलाग सुरू आहे मात्र चेंडू निघून गेलाय सीमा पार. लगातारचा हा तिसरा चौकार. यस, बॅटची एज होती म्हणजे बॅटर किरणच्या नावावरती या चार धावा असतील. क्या बात आहे, सलगचा तिसरा चौकार पाहायला मिळाला किरणच्या बॅटमधून. म्हणजेच जीवदान देखील मिळालेलं आहे किरण पाटीलला. फटका खेळल्यानंतर किरणने देखील बॅट दाखवली होती पंचांना. झेल जर टिपला असता तर निश्चित रूपानं बाद व्हावं लागलं असतं किरणला. परंतु अतिशय नाट्यमय क्रिकेट. बघा, झेल तर ड्रॉप झाला आणि कोणाला स्वप्नात देखील असं वाटलं नसेल की हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल, कारण अगदी खेळपट्टीच्या बाजूलाच तो झेल उडाला होता. गोलंदाजाकडून फार मोठी चूक घडली आहे. सलगचा हा तिसरा चौकार आलाय किरण पाटीलच्या बॅटमधून. हा नशिबाचा चौकार आहे. धावा येणं गरजेचं असतं, त्या धावा अतिशय वेगानं येत आहेत. रन्स आर कमिंग थिक अँड फास्ट फॉर संजय स्पोर्ट्स सावंत. धावसंख्या झाली 26. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सुनील राईट आम ओवर द विकेट. यावेळेस फ्रंटफुटला येऊन लॅप स्वीपचा वापर केला. फिल्डर आहे डीपमध्ये. आता मात्र गॅप मिळत नाही आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फक्त एकच धाव मिळाली आहे. दोघे बंधू सध्या खेळपट्टीवर आहेत संजय स्पोर्ट्स सावंत संघाकडून, किरण पाटील आणि निखिल पाटील. चांगली भागीदारी दोघांच्या दरम्यान पाहायला मिळते. पहिला गडी फार स्वस्तात तंबूत परतला होता. कैलासला खातं देखील उघडता आलं नाही. अवघ्या एक धावसंख्येवर पहिला धक्का लागला होता. त्यानंतर मात्र 26 धावांची अतिशय वेगवान पार्टनरशिप किरण आणि निखिलच्या दरम्यान. दरम्यान माजी ग्रामपंचायत सदस्य अश्वनजी पाटील साहेब यांचं शुभ आगमन होतं. आपलं सहर्ष स्वागत असेल. हो, यावेळेचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर मिडल करता आलं नाही आहे. बॅटची एज घेऊन बाहेरची कडा घेऊन चेंडू गली रिजनमध्ये ट्रॅव्हल झाला. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या एका धावेने आता 28 जाऊन पोहोचली आहे. सुस्थितीत संजय स्पोर्ट्स सावंत संघ पाहायला मिळतोय. टॉस गमावल्यानंतर प्रथम ते बॅटिंग करतायत या मॅचमध्ये आई गावदेवी बापगाव संघाच्या अगेन्स्ट. 40 येथे जरूर मजल मारता येऊ शकते. यानंतर देखील एक षटक बाकी आहे. इनसाइड आउट ड्राईव्ह केला अतिशय प्रेक्षणीय फटका. दिलखेचक ड्राईव्ह किरणच्या बॅटमधून हात चौकार. क्या बात आहे, जबरदस्त फटका. डोळ्यांच्या कामरामध्ये कैद करणारा क्षण मैदानामध्ये पाहिला. जबरदस्त खबर ड्राईव्ह, क्लासिकल स्ट्रोक. अशा प्रकारचे फटके बघितल्यानंतर क्रिकेट रसिकांच्या डोळ्याचं पाळणं देखील फिटत असतं. क्लासिक, टॉप क्लास फलंदाजी मी म्हणेन किरण पाटीलकडून. अशाच प्रकारच्या फटक्यांसाठी किरण पाटील जाणला देखील जातोय. अप्रतिम फटका, थोडीशी जागा बनवली, अगदी हाफवालीमध्ये घेतला आणि ऑल अलॉंग द ग्राउंड त्याने तो फटका मारला होता. एक्स्ट्रा कव्हरला सर्कलच्या आतमध्ये फिल्डर देखील आहे. त्या फिल्डरच्या डाव्या बाजूनं बॉल काढला आणि अगदी वेगानं बॉल निघून गेला आहे सीमारेषा पलीकडे. हा चौथा चौकार आला आहे किरण पाटीलच्या बॅटमधून. दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय. सावंत संघाची धावसंख्या पाहायला मिळते 1-32. खरं तर व्यावसायिक प्रोफेशनल क्रिकेटमध्ये आपण किरणला ॲज अ बॉलर म्हणून ओळखतो, मात्र या विभागामध्ये टॉप क्लास बॅटिंगसुद्धा तो करत असतो. म्हणजे बॅटिंग ही चांगली जाणतो हे विसरून चालणार नाही आहे. ज्याप्रमाणे सध्याच्या घडीला त्याची बॅटिंग सुरू आहे. पहिल्या मॅचमध्ये भन्नाट वेगानं गोलंदाजी केली होती किरणनं.
दोन फलंदाजांचा त्रिफळा उद्ध्वस्त केला होता आणि या मॅचमध्ये सुंदर फलंदाजी त्याची सुरू आहे. नवीन षटकाला सुरुवात करतोय शालिक. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बाउन्स कमी आहे या बॉलमध्ये. चांगल्या बॉलनं सुरुवात केली आहे शालिकनं. शालिककडून देखील भरपूर अपेक्षा असतात बापगाव संघाला. तो देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. मागच्या षटकामध्ये सुनीलनं तब्बल 18 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये कमबॅक करावंच लागणार आहे. कुठेतरी धावांचा जो वेग आहे तो कमी करावा लागणार आहे गोलंदाज शालिकला. सुरुवात चांगली केली आहे. पुन्हा एकदा राऊंड द विकेट ना निखिलसाठी. हा बॉल अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न, कोण तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय. लगातारचा दुसरा निर्धाव त्या ठिकाणी आलाय. एका बाजूला आपण पाहिलं तर एका एंडला चांगली बॅटिंग करतोय किरण, मात्र अदर एंडला त्याला किरणला स्ट्रायकिंग एंड देणं फार गरजेचं आहे. तो कुठेतरी कार्य आता येस गोलंदाजाला पुन्हा एकदा सूचना दिली आहे. कुठेतरी डेंजर एरियामध्ये येतोय, अंपायरच्या समोर येतोय. बरोबर आहे पंचांचं, कारण चेंडू टाकल्यानंतर तुम्ही जर डेंजर एरियामध्ये येत असाल तर फलंदाज पंचांना दिसत नसतो किंवा एष्ट्या दिसत नसतात. फुल टॉस बॉल लॉन साईडला ड्राईव्ह केला आहे, चांगला फटका आहे. फिल्डिंग देखील तेवढीच दर्जेदार पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट, परंतु यावेळेस बघा ओव्हर थ्रो झाला आहे. तिसऱ्या दावेचा प्रयत्न आणि फलंदाज धावबाद. खऱ्या अर्थानं मी म्हणेन की येथे विकेट सॅक्रिफाईस केली गेली आहे निखिल पाटीलकडून, कारण किरण पाटीलला स्ट्रायकिंग एंडला त्याला आणायचं होतं आणि त्यामुळेच तिसऱ्या दावेचा येथे प्रयत्न केला गेला. फलंदाज बाद होतोय, दुसरा धक्का लागतोय संजय स्पोर्ट्स सावत संघाला. नाही गरजेचं देखील होतं, कारण आता शेवटचं षटक सुरू आहे. शेवटचे तीन बॉल, तीनपैकी दोन बॉल जरी किरणनं फेस केले तरी मी म्हणेल स्कोर चांगला आपल्याला पाहायला मिळू शकतो. ज्याप्रमाणे त्याची बॅटिंग पहिल्या चेंडूपासून सुरू आहे, तो सेट झाला, वेल सेट बॅटर मैदानामध्ये आणि त्याचमुळे कदाचित ही रणनीती असावी. अवघ्या सहा चेंडूंचा सामना केला आहे, सात चेंडूंचा सामना केला आहे किरणनं. चार चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत आणि 18 धावांचं योगदान त्याने आत्तापर्यंत दिलं आहे. निखिलने बाद होण्यापूर्वी 9 धावा जोडल्या आपल्या टीमसाठी. तसंही निखिल थोडा स्ट्रगल करताना दिसत होता, फटक्यांची निवड चुकत होती. एकतर चेंडू देखील खाली राहत आहेत आणि अक्रॉस द लाईन खेळण्याचा वारंवार त्याने प्रयत्न केला. नवीन बॅट्समन लखन पाटील मैदानामध्ये आला आहे. मागच्या मॅचमध्ये दोन उत्तुंग षटकार लखन पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाले. लखन देखील चांगल्या फॉर्ममध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळतो आहे. सध्या धावफलकावर 34 धावा पाहायला मिळत आहेत. तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस जबरदस्त फटका पंच केला आहे थ्रू द कव्हर पॉईंट, बॉल सीमा पार. आणखी एक देखणा फटका किरणच्या बॅटमधून, चौकार. जबरदस्त स्क्वेअर ऑफ द विकेट, फार सुंदर खेळतोय. आपण या अगोदरच्या षटकामध्ये पाहिलं आहे जे स्क्वेअर लेगला बाउंड्रीज मिळाल्या, त्यानंतर आता आपण पाहतोय कव्हर पॉईंटला, म्हणजे स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर बाउंड्रीज फार सुंदर क्लिअर करतोय किरण पाटील. बघा अक्षरशः हॅमर्ड केला आहे बॉल बॅकफुटला जात असताना. थोडासा वेट केला, चेंडूची वाट पाहिली आणि त्यानंतर चेंडूची वाट देखील लावली आहे किरण पाटीलनं. काय सुपर प्लेसमेंट आहे आणि काय जबरदस्त टायमिंग किरण पाटीलचं पाहायला मिळतंय. तंत्रशुद्ध फलंदाजी, जबरदस्त बॅटिंग, क्रिकेटचं मादक सौंदर्य सादर करणारी फलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आत. चौकारांचा अक्षरशः पाऊस येथे पाडलाय किरण पाटीलनं. तब्बल 5 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत आणि यावरून देखील कळतं की किती क्लासिक बॅटिंग त्याने केलेली आहे. चौकार ठोकण्यासाठी तुम्हाला गॅप शोधावे लागतात आणि ते प्लेसमेंट किरण पाटीलच्या फलंदाजीमध्ये पाहायला मिळालेलं आहे. पुढचा बॉल यावेळेस बॅकफुटला जाऊन आडव्या बॅटनं समोर प्रहार केला आहे. बायडिश लॉंगॉनला तिकडे फंबलिंग होते. एका धावेचं रूपांतरण दोन धावांमध्ये केलं गेलं आहे. क्षेत्ररक्षणाची सुरुवातीपासूनच हवी तशी साथ गोलंदाजांना मिळालेली नाही. या षटकामध्ये मी शालिकचं कौतुक करेन, त्याने गोलंदाजी फार चांगली केली आहे. पहिले दोन चेंडू डॉट आले, त्यानंतर दुहेरी धाव, त्यानंतर एक चौकार जरूर आला आणि ह्या बॉलवर फक्त दोन धावा आलेले आहेत. येथे कदाचित एकच धाव झाली असती परंतु फिल्डरने चूक केली आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. सावत संघाची धावसंख्या झाली आहे 40. यावेळेस लॉक करायचा होता मात्र ॲलिव्हेशन नाही आहे फटक्यामध्ये. डीपमध्ये फिल्डर सज्ज, एक धाव कम्प्लीट. ओहो फेक चांगली पाहायला मिळत नाही आहे. पुन्हा एकदा सिंगलचं रूपांतरण दोन धावांमध्ये केलं गेलं आहे. एक एक धाव ही लाख मोलाची असते क्रिकेटच्या खेळामध्ये, हे कदाचित विसरलेले आहेत आई गावदेवी बापगाव संघाचे खेळाडू. दोन धावा शेवटच्या बॉलवर, डावाची झाली आहे समाप्ती. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 42. दोन गड्यांच्या मोबदल्यात आणि 43 धावांचं टार्गेट असणार आहे हा सामना जिंकण्याकरिता आई गावदेवी बापगाव संघासमोर. आपण लगेच वळणार आहोत पुन्हा एकदा टॉस बॉक्समध्ये, जिथे पुढील सामन्याची नाणेफेक केली जाईल. आणखी एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. जय हनुमान चौधरपाडा विरुद्ध ओम 11 किरवली.
तर दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. ओम इलेव्हन किरवली संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. जय हनुमान सौदरपाडा संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी या. तर दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेत आणि हा टॉस करण्यासाठी मदनजी पाटील आणि गंगाराम तिसकर मी आपणाला विनंती करेन. आपल्या शुभाशय आपण टॉस करायचा आहे. मदन पाटील आणि गंगाराम तिसकर ह्या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण आपल्या शुभाशय या ठिकाणी नाणेफेकी करणार आहात. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेत. तर टॉस या ठिकाणी कॉल केला जाईल. ओम इलेव्हन किरवली संघाचा कॅप्टन कॉल करेल. बारकूबाई स्मृती चषक कॉल होता आणि तेच येते. तर टॉस या ठिकाणी जिंकले टीम ओम इलेव्हन किरवली ना. मान्यवरांना विनंती असेल आपण पुन्हा एकदा सन्मानार्थ मंचावरती विराज मांडवणार आहात. येस विनिंग कॅप्टनला आपण कोल्ड्रिंक देत आहोत. विनिंग कॅप्टनला आपण कोल्ड्रिंक देत आहोत. हे पाहतोय आपण जी कोल्ड्रिंक आम्हाला लाभली आहे प्रदीप सुरेश पाटील यांच्याकडनं आम्हाला ही कोल्ड्रिंक लाभली आहे. मी मान्यवरांना विनंती करतोय पुन्हा एकदा आपण सन्मानार्थ मंचावरती विराजमान होणार आहात. जोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे फील्ड सेट होते आहे कॅप्टनशी थोडीशी आपण बातचीत करूया. टॉस जिंकला काय निर्णय घेशील? प्रथम क्षेत्ररक्षण करणार. कशा प्रकारे एन्जॉय केला सकाळच्या मॅचपासून? आतापर्यंत आमचा खेळ चांगला राहिलेला आहे आणि स्पर्धा खूप चांगली भरवली आहे बेबी स्पोर्ट इताडे संघाने आणि चांगला प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे इथे ओम साई असोसिएशन क्रिकेट आयोजित स्पर्धा चांगली आहे. थँक्यू सो मच. नाणेफेकी गमावली आहे. सकाळी पहिला सामना खेळतात आणि आता जवळजवळ सायंकाळच्या 17 दुसरा सामना खेळण्यासाठी आलात. काय म्हणाल या स्पर्धेविषयी? भव्य दिव्य एक प्रथम शब्द तोच वापरू शकतो आपण कारण एक इथे खेळताना एक फिलिंग येते की एखादा आंतरराष्ट्रीय आपण सामना इथे खेळत आहोत अशा प्रकारची फिलिंग. क्या बात आहे. जबरदस्त भगवान बाबू पाटील यांनी बीबी स्पोर्ट इताडीने आयोजन केलंय. काय म्हणशील बॅटिंग करत असताना काय माइंडसेट? 40+ जाण्याचा विचार तर आमचा आहेच समजा आणि तसा प्रयत्न करू. कोणाकडनं अपेक्षा ठेवशील या महत्त्वाच्या सामन्यामध्ये? सकाळी समजा आमच्याकडे पंकज वाकडे नव्हता तर आता तो सुद्धा आलेला आहे. तर पंकज आहे, प्रतीक आहे, राम आहे, अविनाश आहे. हे चांगली बॅटिंग लाईन आहे आमची. थँक्यू सो मच. मी वेळ घेणार नाही या सामन्याला. आपण लगेच सुरुवात करतोय. टॉस जिंकला या ठिकाणी टीम ओम इलेव्हन किरवलीनं पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. तर लगेच आपण वळणार आहोत कॉम बॉक्समध्ये. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. अजय घरत इज देअर. थँक्यू सो मच समीर ठाकरे. खेळायला सुरुवात होते. पहिला बॉल फुल टॉस आहे. तगडा प्रहार केलाय. गॅप देखील शोधलाय. मात्र फिल्डर अतिशय दक्ष आहे. जबरदस्त फिल्डिंग. खाऊ कॉर्नरच्या दिशेनं एकच धाव घेण्याची संधी मिळाली आहे फलंदाज लाराला. लारा आणि ओमकार ही सलामीची जोडी आहे. लाराचं नाव आहे करण. मात्र लारा या टोपण नावाने जास्त तो प्रसिद्ध आहे. दिगंबरनं गोलंदाजीला सुरुवात केली आहे. फ्रंटलाईन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. दिगंबर, किरण पाटील, कैलास पाटील असे 3 अतिशय दर्जेदार गोलंदाज सावध संघाकडे आहेत. परंतु फलंदाज देखील कमी नाही आहेत. गॅप शोधायचा होता एक्स्ट्रा कवरच्या रिजनमधून परंतु टायमिंग चांगलं पाहायला मिळालं नाही. बॉल गेला कवर पॉईंटला. फक्त एक धाव मिळते. ओमकारचं देखील अकाउंट ओपन झालं आहे. 43 धावांचं टार्गेट, मोठं टार्गेट आहे. 14 जास्तची सरासरी त्यांना मेंटेन करायची आहे. मात्र अजयजी मी म्हणेल यावेळी कदाचित रणनीती चुकली आहे की काय? विजय ज्यानं जबरदस्त बॅटिंग केली होती तो आज सलामीला आला नाही आहे. मात्र ती रणनीती चुकलेली नाही आहे असं दाखवले लारानं. ठोकला हा षटकार. अफलातून शॉट. अखोट टप्प्याचा बॉल होता त्यासाठी पूर्णपणे सज्ज होता फलंदाज. खूप चांगल्या पद्धतीनं त्याने चेंडूला हुक केलाय आणि आपण बघतोय की ऑन साईडला वेगानं वारे वाहत आहेत. त्याचा फायदा फलंदाज येथे जरूर घेताना दिसत आहेत. किरण पाटीलने देखील ऑन साईडला चांगले फटके खेळले होते. ऑफ साईडला देखील फार प्रेक्षणीय फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. परंतु आता लाराच्या बॅटमधून आपल्याला षटकार पाहायला मिळतोय आणि निश्चित रूपाने गोलंदाजाच्या उरात आता धडकी भरली असणार आहे. हो अगदी बरोबर सांगितलं. उरात धडकी धकधक वाढली असेल ज्याप्रमाणे हा स्ट्रोक पाहायला मिळाला. खरं तर चेंडू तितका सुद्धा चांगला नव्हता. अख्खू टप्प्याचा बॉल होता. दिगंबर पुन्हा तयार. यावेळी मात्र लोपफुल टॉसवर घेऊन स्वीप केलं. बॉल चालला डीपमध्ये मिड विकेटला. फिल्डर आहेत तैनात. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. एक जाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. कुठेतरी मी म्हणेल थोडासा आश्चर्यचकित करणारा निर्णय होता. विजय सलामीला आला नाहीये.
ज्याप्रमाणे त्यांनी पहिल्या मॅचमध्ये फलंदाजी केली होती, मात्र लाराला थोडंसं प्रमोट केलं, त्यानं चांगला खेळ दाखवला. खरं तर विजय देखील दर्जेदार फलंदाज, चांगली बॅटिंग त्याने केलेली आहे, परंतु लारा आणि ओमकार देखील तेवढेच दर्जेदार फलंदाज आहेत. त्यांच्यामध्ये देखील ती क्षमता आहे, जे कार्य विजयनं करून दाखवलं होतं पहिल्या मॅचमध्ये तेच कार्य लारा आणि ओमकार देखील करून दाखवू शकतात. त्यांच्यावर विश्वास दाखवण्यात आलेला आहे. आत्तापर्यंत सुरुवात तर चांगली झाली, 9 धावा धावफलकावर. यावेळेस अगदी चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न, दिशाहीन चेंडू, ऑफस्टिकच्या बाहेरचा हा वाईट बॉल, अवांतर धाव मिळते, धावसंख्येत भर पडली, धावसंख्या आता दुहेरी अंकात जाऊन प्रवेश करते 10 या आकड्यावर. सामना रंगतदार होईल यात शंका नाही आहे, आणि हा डबल धमाका, एक सामना जिंकून तुम्हाला 2 विजय मिळतील. लकी ड्रॉमध्ये आपण पाहिलं होतं विजयी असं ड्रॉ निघाला होता, त्यामुळे जो संघ हा सामना जिंकेल तो आजच्या दिवसामध्ये शेवटची लढत खेळेल, म्हणजेच व्हर्च्युअल प्री क्वार्टर फायनल सध्या सुरू आहे. सुरेख बॉल, फलंदाजाला या चेंडूला सन्मान देण्यासाठी प्रवृत्त केलं गोलंदाज दिगंबरनं, चांगलं कमबॅक करतोय. दिगंबरनं देखील लगेच धडा घेतलाय, ज्या बॉलवर षटकार आला होता जी चूक त्याने केली होती, आखो टप्प्याचा बॉल टाकला होता, त्यानंतर आखो टप्प्याची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होत नाही आहे. आता सातत्यानं खोलवर टप्प्याचे चेंडू टाकले जात आहेत. चांगली गोलंदाजी, चांगली रणनीती म्हणायला लागेल. आखो टप्प्याच्या चेंडूवर षटकार आल्यानंतर सातत्याने आता फुल्लर लेन चेंडू त्याच्या माध्यमातून टाकले जात आहेत. याच दरम्यान निलेश पाटील यांचं शुभागमन होतंय, आपलं हार्दिक स्वागत. सुपर्ब शॉट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, 1 बाउन्स घेतल्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. अप्रतिम फटकेबाजी, एक षटकार एक चौकार या पहिल्या ओव्हरमध्ये. हा चौकार आलाय ओमकारच्या बॅटमधून, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या आकड्यावर. 14.33 सरासरी राखायची आहे, आणि अगदी सरासरीच्या जवळपास संघ येऊन पोहोचलाय पॉवर प्लेच्या ओव्हरनंतर. उर्वरित 2 षटकांमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. खरं तर सुरुवात दमदार झाली आहे, परंतु हे दुसरं षटक जे आता टाकलं जाणार आहे तेच फार महत्त्वाचं असणार आहे, कारण किरण पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. हो जरूर, मी म्हणेल सुरुवात फार जबरदस्त पाहायला मिळाली आहे. टार्गेट होतं आपण पाहिलं तर 43 धावसंख्येचं, आणि पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्यात, जवळपास सरासरीला स्पर्श केलाय. 14 ते 15 धावा प्रत्येकी षटकामागे जोडायच्या आहेत, आणि 14 धावा दिगंबरच्या अगेन्स्ट आल्यात. मात्र हे षटक निर्णायक असेल. किरण पाटीलची ही ओव्हर दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण. खूप चांगल्या रिदममध्ये आपण बघितलं किरण पाटीलला पहिल्या मॅचमध्ये. सर्वच्या सर्व चेंडू त्याने एष्टांच्या रोखाने टाकले होते, अफलातून गोलंदाजी, आणि 2 फलंदाजांचा त्रिफळा देखील उद्ध्वस्त केला होता. या मॅचमध्ये देखील तसाच काहीसा प्रयत्न असेल की काही वेगळी रणनीती घेऊन तो गोलंदाजी करणार आहे, हे देखील पाहणं तेवढंच औत्सुक्याचं असणार आहे. कारण किरण पाटील एक असा गोलंदाज आहे जो एकसारखीच गोलंदाजी शक्यतो करताना दिसत नसतो. समोर कुठला संघ आहे, कुठले फलंदाज आहेत, त्यानुसार तो रणनीती आखत असतो, आणि त्यानुसारच गोलंदाजी करण्याचा त्याचा प्रयत्न असतो आहे. सध्या लाराकडे स्ट्राईक आहे, 8 धावांचं योगदान देऊन तो खेळतो आहे. षटकातील पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, लेंथ बॉल ऑफस्टिकच्या बाहेर, वेग भन्नाट आहे, मात्र बाउन्स थोडासा कमी, बॅट्समन बीट होतोय. डॉट बॉलनं सुरुवात होते किरण पाटीलच्या षटकाला. समीकरण 11 चेंडू शिल्लक आहेत, 29 धावांची आवश्यकता विजयाकरिता आई गावदेवी बापगाव संघाला. जबरदस्त सुरुवात, चांगली स्टार्ट या ठिकाणी मिळाली. किरण लेंथ बॉल पहिलाच आपल्याला पाहायला मिळाला होता, जागा दिली नव्हती बॅटर लाराला मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी. क्रिकेट रसिकांची प्रचंड गर्दी पहिल्याच दिवसामध्ये पाहायला मिळते मैदानाच्या अवतीभोवती. सुपर्ब डिलिव्हरी, हॉपस्टिकच्या अगदी जवळून बॉल निघून गेलाय. काय भन्नाट यॉर्कर होता हा, तिखट भेदक भीषण मारा पाहायला मिळतोय किरण पाटीलचा. काय गोलंदाजी होती या ठिकाणी, लगातारचे 2 डॉट बॉल, मिश्रण भरपूर चांगलं आहे. या अगोदरचा लेंथ बॉल आला आणि त्यानंतर बॅटर तयार होता त्या लेंथ बॉलसाठी, लगेचच एक यॉर्कर, क्या बात आहे, जबरदस्त मिश्रण. एखादा बाउन्सर देखील येईल का? किरणकडे सगळेच चेंडू आहेत त्याच्या भात्यामध्ये, कधी कुठला चेंडू टाकेल याचा नेम नाही आहे. हो हो, बाउन्सरचाच वापर करण्यात आलाय, एज्ड अँड गॉन. नाही विकेट जरूर येणारच होता, कारण आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग थोडासा डीप मध्ये नेला होता, डीप फाईन लेग तैनात केला होता. बाउन्सर येणं जरूर मी म्हणेल येणारच होता, आणि तो बाउन्सर आला आणि त्याला अखेरकार त्या बाउन्सरवर विकेट देखील मिळाली आहे. मोठी विकेट या ठिकाणी मिळते. दरम्यान या ठिकाणी सखाराम कोणकर साहेब आलेले आहेत नांदकर गावचे, मी आपलं सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये, वेलकम. काय खतरनाक बाउन्सर होता हा, अचूकता आहे, भेदकता आहे, आक्रमकता आहे, सर्वच गोष्टी पाहायला मिळत आहेत किरण पाटीलच्या गोलंदाजीमध्ये.
14 धावांवर लागलाय पहिला धक्का. लाराकडे खरं तर किरण पाटीलच्या वेगाचं उत्तर नव्हतंच असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. स्ट्रगल करताना दिसत होता आणि अखेर तो बाद झालाय कॉट बिहाइंडच्या स्वरूपात. नवीन बॅट्समन आता मात्र विजय पाटील मैदानामध्ये येतोय. पहिल्या सामन्यातील हिरो सांगे संघाविरुद्ध 46 धावांची धुवाधार खेळी त्याने साकारली होती आणि आता तशाच बॅटिंगची आवश्यकता आहे. आक्रमकताही दाखवावी लागणार आहे पहिल्याच बॉलपासून, कारण 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 बॉल्समध्ये तब्बल 29 धावांची आवश्यकता आहे. किरण पाटीलने आतापर्यंत एकही धाव खर्च केलेली नाही या षटकामध्ये. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस बॅक ऑफ लेंथ मिस टाइम फटका आहे. बॅकवर्ड पॉईंटचा खेळाडू चेंडू खाली सहज सोपा झेल टिपला गेलाय. आणखी एका विकेटचं पतन. पहिल्या सामन्याचा हिरो या सामन्यामध्ये 0 बाद होतोय विजय पाटील. जबरदस्त कम बॅक. तर मग चर्चा आपण करत होतो ना किरण पाटीलची ही ओव्हर निर्णायक असणार आहे. आतापर्यंत एकही धाव त्यानं खर्च केलेली नाहीये. कास्ट पहिलू खेळ आपल्याला पाहायला मिळालाय. दोन फलंदाजांना त्यानं बाद केलं बॅटिंग करत असताना. पहिल्या डावामध्ये त्याच्या बॅटमध्ये 26 धावा सुद्धा आल्या होत्या. परफेक्टली मी म्हणेल डॉमिनेट केले किरण पाटीलनं या मॅचमध्ये. ॲब्सोल्युटली ट्रू. आणि एकूणच सामना किरण पाटील विरुद्ध आई गावदेवी बाबगाव सुरू आहे की काय असंच वाटतंय. एकटा किरण पाटीलला भारी पडताना दिसतोय आई गावदेवी बाबगाव संघाला. नवीन फलंदाज शालिक मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलाय. 8 चेंडूंमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. आणि किरण पाटील हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. मागच्या मॅचमध्ये देखील तो हॅट्रिकवर होता. हॅट्रिक पूर्ण करता आली नाही, पण या मॅचमध्ये बघायचं आहे हॅट्रिक पूर्ण होते की नाही. या मॅचमध्ये चांगली संधी आहे, कारण प्रतिस्पर्धी संघ धावांचा पाठलाग करतोय आणि त्यांच्यावर प्रेशर देखील वाढलेला आहे. हॅट्रिक बॉल. ओ, सुरेख डिलिव्हरी होती. टप्पा पडल्यानंतर झपकन बॉल आतमध्ये आला आणि अगदी फलंदाजाला बीट करून विकेट कीपरच्या हातात निघून गेलाय. जबरदस्त गोलंदाजी. पहिला मेडन षटक आपल्याला पाहायला मिळेल. शक्यता नाकारता येत नाहीये, कारण एकच चेंडू बाकी आहे किरण पाटीलच्या ओव्हरमध्ये. सामन्याला कलाटणी देणारं त्याचं षटक ठरलंय. त्याची फलंदाजी राहिलेली आहे. अप्रतिम खेळ सादर करतोय किरण पाटील. सावध एक्सप्रेस. ओ, चांगला बॉल आहे. चेंडू आणि बॅटमध्ये स्पर्श झालाय की नाही ते बघायचं आहे. धाव आधी घ्यायची होती, नंतर धाव घेण्याचा प्रयत्न झालेला नाहीये. आणि अखेर हे मेडन षटक येथे समाप्त होतंय. डबल विकेट मेडन किरण पाटीलकडून. मॅग्निफिसंट पेस ऑफ बॉलिंग बाय किरण पाटील. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 2-14. अचूकता, भेदकता ह्या गोलंदाजीमध्ये बघायला मिळाली. एक्सप्रेस, सावध एक्सप्रेस. खरं तर मित्रांनो, भिवंडी एक्सप्रेस म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. सध्याच्या घडीला अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपण किरणला पाहत असतो. मोठ्या मोठ्या संघांचं प्रतिनिधित्व करत असताना सावधच्या बरोबरीने तो आपल्या तालुक्याचंही नाव करतोय. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, किरण पाटीलसारखे आणखी चांगले चांगले खेळाडू निर्माण होतील, तयार होतील आपल्याकडे. परंतु लहान वयामध्येच त्यांना लेदर क्रिकेटकडे घेऊन जाणं देखील तेवढंच गरजेचं आहे. किरण पाटीलमध्ये जी गुणवत्ता आहे आपण बघतोय की तो अगदी इंटरनॅशनल खेळाडू देखील होऊ शकतोय. परंतु एक कुठेतरी वयाची मर्यादा देखील असते. आपण लवकरात लवकर जर ती सुरुवात केली तर तुमच्याकडे ते चान्सेस असतात. किरण पाटीलने मला वाटतं तो तसा प्रयत्न देखील केला होता. आजही त्याचं वय काही जास्त नाही आहे, परंतु लेदर क्रिकेटकडे जास्त लक्ष दिलं जात नाही आहे, तर त्या गोष्टींकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. अतिशय क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह कैलाश पाटीलचा हा पहिला बॉल. चेंडू चालला आहे वाईडिश लॉंग ऑफकडे. 2 धावा घेण्याचा इथे मानस आणि धाडस देखील केलं गेलं आहे. 2 धावा मिळतील, परंतु एकेरी दुहेरी धावांनी विजयापर्यंत संघ पोहोचू शकत नाही आहे आई गावदेवी बाबगाव. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी अजूनही 27 धावांची गरज. अगदी बरोबर उल्लेख केलात आपण. कुठेतरी मी म्हणेल लेदरला प्लॅटफॉर्म मिळणं येथील खेळाडूंना हे देखील फार गरजेचं आहे. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटच्या आपण पाहतोय, मात्र एखादं छोटंसं प्लॅटफॉर्म सुद्धा लेदरला मिळत नाही आहे भिवंडी क्रिकेटचा आपण जर विचार केला तर. ह्या गोष्टीकडे देखील लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे. कैलास हा बॉल लोप फुल टॉसवर घेऊन ऑनसाईडला टर्न केला. इथून आता जवळजवळ मी म्हणेल या मॅचमध्ये आता मजबूत पकड निर्माण केली आहे संजय स्पोर्ट्स सावधनं. डेफिनेटली सामना पूर्णपणे झुकलेला आहे संजय स्पोर्ट्स सावध संघाच्या बाजूनं. आणि या परिसरामध्ये सावध संघ अव्वल दर्जाचा संघ आहे. संजय स्पोर्ट्स सावध असेल किंवा जय बजरंग भावाळे बी संघ, हे जे संघ आहेत ते अतिशय सुरेख कामगिरी करतायत. यावेळेस उंच उडवला आहे ऑन साईडला. झेलची शक्यता नाकारता येत नाहीये. डीप मिड विकेटला फिल्डर सज्ज, मात्र जजमेंट चुकलंय. बॉल सीमापार. 1 बाउन्स चौकार.
जजमेंट त्या ठिकाणी करता आली नव्हती. खरं तर ही कॅच व्हायला हवी होती, भरपूर चंडू उंच गेला होता, कदाचित मी म्हणेल हवेचा फायदा सुद्धा त्या ठिकाणी बॅटरला झाला आणि बॉल हवेच्या बरोबरीने निघून गेला होता चार धावींसाठी. इथून मात्र आता विजयासाठी अजूनही येणारे तीन चेंडू आणि सामना जिंकायचा असेल तर तब्बल 22 धावींची गरज आहे. म्हणजे तिन्ही षटकार जरी आले तरी मी म्हणेल सामना जिंकू शकत नाहीये. हे पाहतोय आपण रिप्लेमध्ये, हवेचा वेग फार जास्त आहे ऑन साईडला आणि त्यामुळेच जजमेंट चुकताना दिसलं फिल्डरचं. हा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू पाठीमागे चालला आहे लॉंग लेग क्षेत्रामध्ये. बॅट्समन विकेट कीपर दोघे बीट झालेत या बॉलवर. 22 इशारा पंचांकडून येतोय, फक्त एक धाव मिळते. जवळजवळ आता क्वार्टर फायनलचे दरवाजे उघडत असताना टीम संजय स्पोर्ट्स सावत. आणि आज ही अपेक्षा देखील होती ज्या प्रकारच्या टीम्स आज होत्या. खरं तर आज खूप चांगले संघ खेळत आहेत या स्पर्धेमध्ये, पण संजय स्पोर्ट्स सावत संघ निश्चित रूपानं फार मजबूत संघ आपल्याला दिसतोय. चेंज ऑफ पेस, यावेळेस चेंडूला टर्न केलंय लॉंग लेग क्षेत्रातून, बॉल सीमापार. स्वतःला अक्षरशः झोकून दिलं होतं फिल्डरनं, मात्र बॉल त्याला अडवता आला नाही. बॉल सीमापार हा चौकार. काय एफर्ट लावला होता त्या ठिकाणी, ज्याप्रमाणे स्लाईड झाले होते असं वाटतं एखाद्या ग्रीन ग्रासवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट ग्राउंडवर त्यांना ड्राईव्ह लगावली होती. हे पाहतोय आपण, पंचांकडे बीमरची मागणी देखील फलंदाजाने केली होती, परंतु अगदी गुडघा खाली टेकवून हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फुलटॉस बॉल जरूर होता, त्याचा फायदा देखील मिळालाय, पण फार उशीर झालाय बापगाव टीमसाठी. शेवटचा बॉल यावेळेस जागा बनवून ड्राईव्ह केलाय चेंडू, लॉंग ऑफला फिल्डर सज्ज. आणि याचबरोबर हा सामना येथे समाप्त होत असताना मॅच जिंकली आहे संजय स्पोर्ट्स सावत संघानं. खूप चांगली कामगिरी संजय स्पोर्ट्स सावत संघाची आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळाली. विशेष कौतुक करावं लागेल किरण पाटीलचं, जो खऱ्या अर्थाने या विजयाचा नायक ठरलाय संजय स्पोर्ट्स सावत संघासाठी. तोच आहे या सामन्याचा